पालिकेच्या अंदाजपत्रकाला मंजुरी होऊन 7 महिने झाले आहेत, मात्र प्रभागामधील कामं होत नाहीयेत। त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेच्या विरोधात निषेध सभा तहकुबी दिली आहे। या तहकुबीमुळे काम करून घेण्यात आणि सत्तेचा गाडा ओढण्यात भाजप सरकार अपयशी ठरण्याचं सिद्ध होणार होतं आणि त्यामुळेच ही तहकुबी मागे घेण्याची नामुष्की भाजपवरती आली आहे। पालिकेच्या अंदाजपत्रकाला मंजुरी होऊन 7 महिने झाले आहेत, तरी प्रभागामधील कामं होत नाहीयेत। त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ सभा तहकुबी दिली आहे। मात्र या तहकुबीमुळे सत्ताधारी भाजप प्रशासनाकडनं कामं करून घेण्यात आणि सत्तेचा गाडा हुकण्यामध्ये अपयशी ठरल्याचं सिद्ध होत आहे। त्यामुळे ही तहकुबी मागे घेण्याची नामुष्की भाजपवरती आली आहे। आमच्या प्रभागामध्ये अद्यापर्यंत अवघ्या 5 कामांच्या निविदा लागल्या आहेत। निविदा लावण्याच्या सूचना कनिष्ठ अभियंत्यांना दिल्यास ते थेट आत्महत्या करण्याची धमकी देतात। आम्ही काम कसं करायचं असा सवाल शहर सुधारणा समिती अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी सर्वसाधारण सभेमध्ये केला आहे। सभेमध्ये अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये बोललं तर ते जाणीवपूर्वक कामं करत नाहीत। प्रशासन मनमानी पद्धतीनं बदल्या करताय। प्रभाग समितीमध्ये केवळ चर्चा होते, त्यात कामं होत नाही आहेत। त्यामुळे ही समिती बरखास्त करून टाका। कामं होत नसतील तर नागरिकांना काय उत्तर द्यायची असा सवाल मेंगडे यांनी अधिकाऱ्यांना केलाय। सगळे वर्गीकरण करतो पण आपले अधिकारी साधे आतापर्यंत टेंडर लावू शकले नाहीत। सभागृह नेते, मी आपला खूप रिस्पेक्ट करतो, तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे। मागच्या आठवड्यामध्ये आपली तुमच्या दालनामध्ये चर्चा झाली, मीटिंग झाली की बाबा कर्वेनगर वारजे क्षेत्रीय कार्यालयात किती कामं पेंडिंग आहेत, 300 अधिक कामं पेंडिंग आहेत। वर्क ऑर्डर झाल्यात फक्त 10 पैकी आमच्या प्रभागात फक्त झाली 1, याला जबाबदार कोण? फक्त या नवीन फॅशन पहिली बंद करा, ती म्हणजे बदल्यांची। माननीय महापौर, 4 महिने झाले मी भांडतोय की आमच्या इथं जेही नाहीये, तुम्ही आमचा जेही बदलला। आमच्या इथं जेही नाहीये तो जेही भांडून आम्ही एक आणला, त्याच्यानंतर त्याची बदली झाली। एक मॅडम आणल्या, त्या प्रेग्नंट होत्या म्हणून त्यांची बदली झाली। दुसरा आणला, त्याला डेंग्यू झाला म्हणून तो गेला। तिसरा आणला, त्याला तो म्हणतो प्रभाग समितीत म्हणतो की माझ्यावरती कारवाई करा, मी राजीनामा देईल। मला जर काम झाली तर काम सांगितलं तर मी आत्महत्या करेल। जर असं म्हणण्याचं धाडस जर होत असेल आणि तुम्ही जर कारवाई करू नसेल शकत तर तुम्ही राजीनामे द्या। जर आयुक्त साहेबांसमोर जर ह्या संदर्भात सगळी चर्चा झाली की बाबा आठवड्याभरात ह्या सगळ्यांच्या वर्क ऑर्डर व्हायला पाहिजेत, आजपर्यंत एकही वर्क ऑर्डर नाही, याला जबाबदार कोण आहे? हे सगळं हे करताय प्रशासनातले काही अधिकारी जे नगरसेवक बोलतील त्यांच्याविषयी हे ठरून चाललेले षडयंत्र आहे। हा माझा आरोप आहे, हे सगळं ठरून चाललंय। तो बोलणार त्याच्या विरुद्ध हे करायचं, त्याच्या इथलं सगळं डिस्टर्ब करायचं। माझ्या इथले एस आय बदलले, रोज उठल्यानंतर काय फोन येतो, भाऊ गटर तुंबलंय, भाऊ इथं घुस मेली आहे। हे काम आमचं नागरिकांना आम्हाला उत्तर द्यायला लागतायत। इथनं पुढच्या काळात उद्यापासनं आयुक्त साहेब, मॅडम आणि निंबाळकर साहेबांचे फोटो लावून नंबर लावणार आहे आम्ही की यांना फोन करा, गटार तुंबले, लाईन तुंबली, घुस मेली, इथं हे झालं, यांना फोन करा, आम्ही जबाबदार नाहीये। कारण लोक आम्हाला विचारतायत की का रे भाऊ तू इथं शब्द दिलता, इथं रोड होणार आहे, इथं हे होणार आहे, तिथं ते होणार आहे, जेही नाही प्रश्न सोडवायला आले। आणि जर ते सुटणार नसतील तर आम्ही इथं आंदोलन करू। आंदोलन करत करतच हा कार्यकर्ता इथपर्यंत आलाय आणि इथनं पुढं पण आंदोलन करण्याची गरज पडली तर आम्ही करू। आणि इथनं पुढं जोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मी इथं सीटवर बसणार नाही, आम्ही सगळेजण खाली बसणार आहोत। तुमच्या परवानगीने आम्ही खाली बसणार आहोत आणि जर आपण जर म्हणत असाल खाली बसू नका तर आम्ही सभागृहाच्या बाहेर। त्यानंतर भाजप नगरसेवक राजेंद्र बराटे, दीपक पोटे, राजाभाऊ लायगुडे यांच्यासह काही नगरसेवकांनी यावरनं प्रशासनावरती जोरदार टीका केली आहे। त्यानंतर सर्व नाराज नगरसेवकांनी थेट प्रशासनाच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ सभा तहकुबी मांडली। त्यामुळे सत्तेमध्ये असूनही कामं होत नसल्यानं भाजपची सभागृहामध्येच मोठी अडचण झाली। सत्ताधारी नगरसेवकांचे विकास कामं होत नसल्यामुळे तहकुबी दिल्यानं भाजपची चांगली कोंडी झाली। त्यामुळे सभा तहकुबी मान्य झाल्यास उद्या मुख्यमंत्र्यांच्या समोरच पक्षाची अडचण होण्याची शक्यता होती। त्यामुळे ही तहकुबी मागे घ्यावी यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकांच्यासह महापौरांनी देखील मेंगडे यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकण्याच्या तयारीमध्ये नव्हते। त्यामुळे पदाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली।
काही वेळानं त्यांना योग्य आश्वासन मिळाल्यानंतर मेंगडे यांनी सभा तहकुबी मागे घेण्यास तयारी दर्शवली. नगरसेवक मुख्य सभेमध्ये आपल्या घरची कामं आणत नाहीत, नागरिकांची असतात त्यामुळे ती मार्गी लावली जावीत, अशा प्रकारे नगरसेवकांच्या सूचनेनंतरही अधिकारी कामं करत नसतील तर त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश महापौरांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. तसेच यापुढे नगरसेवकांना अशा प्रकारचे प्रश्न मुख्य सभेमध्ये विचारण्याची वेळ येणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आदेश देखील महापौरांनी यावेळी दिलेत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.